रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावरून निराधार आणि हरवलेल्या मुलांची सुटका करणाऱ्या सोशल अँड इव्हेंजिकल असोसिएशन फॉर लव्ह अर्थात सीलच्या पनवेल येथील आश्रमात अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि हार्बनी फाउंडेशनचे संस्थापक डॉ अब्राहम मथाई नवी मुंबई परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाने आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सोशल सील ही एक ना नफा संस्था आहे जी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावरून निराधार आणि हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी काम करते सील आश्रमातील बहुसंख्य रुग्ण हे मुंबई नवी मुंबई आणि रेल्वे पोलिसांच्या संदर्भाद्वारे प्रवेश दिले जातात आतापर्यंत सीलने भारतातील चारशे चौऱ्याण्णव रहिवाशांना त्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना परत जोडले आहे या ध्वजारोहणावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार तसंच पनवेल तालुका पोलिसांचे पथक यांच्यासह रॉयल एनफील्ड रायडर्स टीम आश्रमातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पोलिसांनी या आश्रमात रुग्णांना खाऊचं वाटप केलं